हरि ओम श्री राम ओम मध्य नासिर माझं नाव रसिका विरा गुरु उपासना केंद्र सोनोले बेकी पाटीलवाडी तालुका शवाडी जिल्हा कोल्हापूर मी माझ्या आयुष्यात मला आलेला बापूंचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. मी आता 12वी 8वीत शिकते आणि मी 7वी 8वी ते 10वी ह्या हायस्कूल मध्ये होते आणि 1.5 किलोमीटर आम्हाला चालायला लागत होतं आणि मी एकटीच आमच्या वाडीची मुलगी होतो त्यामुळे मला एकटीच यायला लागायचं. तर मला कधीच भीती वाटत नव्हती कारण मला माहिती होतं माझा बापू माझ्यासोबत आहे त्यामुळे मला कधीच भीती वाटत नाही. एकदा काय झालं मी कॉलेजला गेलो होतो 12वीला आहे मी आसला आणि माझ्या मैत्रिणी कोण आले नव्हते आणि माझा पुस्तक द्यायचं होतं सरांसाठी म्हणून मी गेलो होतो. तर तिथं गेलो आणि नंतर कळलं की आमच्या गावात एक मुलगी आली आहे मग ती म्हणली माझं काय काम आहे म्हणून ती कुठली दिली मग मी माझं शेवटचं लेक्चर अटेंड केलं आणि गेलो. तर तिला कॉल करायला लागलो ती आली नाही म्हणजे ती म्हणली मी गेलो मग तिला मी सांगितलं होतं तिथं थांबून खरं मला ती थांबली नाही. मला भीती वाटायला लागली की मी एकटीच जाणार कारण मी कधी एकटी गेलो नव्हतो कुतुली इथून सोनवली आणि त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. मग तर माझे दोन मैत्रिणी होते त्यांनी मला स्टँडवर सोडले स्टँडवर तीन मुली होत्या त्यांना विचारलं की एसटी आहे का तर त्या म्हणजे एसटी गेली आणि मुली आहेत का कोण विचारलं तर मुली पण नव्हत्या मग त्यांची पण एसटी आली त्या गेल्या आणि मी एकटीच होतो आणि मला भीती म्हणजे खूपच भीती वाटत होती. आणि मग मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि सांगितलं की आमच्या गावातलं वडा कुठला आहे का बघ तर तिनं केला तर ते वडा पण नव्हता आणि माझ्यासाठी तर कोण सोनोरी एकटीसाठी कोण सोडणार नाही नांदगावपर्यंत सोडा होते 5 किलोमीटर तर मी एकटी कशी चालत ना त्यामुळे मी खूप भेले होते. माझा तर फोन होता तरी मला त्या फोनात पण लक्ष नव्हतं आणि मी माझं असं बापूंचं लॉकेट एकदम आवडून धरलं होतं आणि बापू आता तुम्हीच काहीतरी करा मला भीती वाटायला लागली आणि माझ्यासाठी कुणाला तरी लांब तरी द्या नंतर मला मदत करा. नंतर तिथनं एक दीदी आली ती माझ्या ओळखीची नव्हती ती मला अशी माझी विचारपूस करायला लागली की तू कुठली म्हणजे एसटी गेली का किती वाजली विचारली 12:15 वाजत होतं मग मी तिला टाइम आन्सर नाही मला विचारलं तिला कोणतरी घ्यायला आलं होतं तर ती जायच नव्हती ती म्हणून ती माझ्या मला भीती वाटत होती म्हणून माझ्यावर म्हणजे बापू बापूनीच माझ्यासाठी तिला पटवलेलं असं मला वाटत होतं की तिनं माझ्या मनात आलं असं की मला तेव्हा ओळखीच दुकान होती तिथं कोण सोडली तर तिला मी बिना म्हणता तिनं मला ती म्हणली तुला कुठं सोडू का तर मग मी तिला तिनं मला त्या दुकानाविषयी सोडली आणि मग नंतर मी असं आत बाहेर करत होते कोण दिसते का बघायला मला जाण्यासाठी तर कोण दिसे ना बापूस म्हणलो बापू प्लीज कोणतरी येऊ दे तर मला माहित होतं सायन्सच्या पुढे तर सायन्सच्या पुढेसनी काम नव्हतं काही खाली वडा कुठं तर त्या तरी पण वर आल्या आणि त्यांना माहीत नव्हतं मी वरते आणि त्या मला घेऊन गेल्या खाली आणि मला माझ्या बापूनीच माझ्यासाठी त्या मुलीसनी पाठवलं होतं की मी एकटी आणि माझ्या भक्ताला कोण नाही सोबत म्हणूनच ती वर पाठवलं होतं आणि मला त्या पोरी घेऊन गेल्या खरं मी श्रामकडे असं.